पहिल्यासारखं सुख नांदू दे ग माय, तुला नमस्कार करते. आता जी मनात बोललीस ती देवी पुरं करेल बघ, तिच्यावर विश्वास ठेव. पै ग माय, तुझा आशीर्वाद आज आमच्या पाठीशी राहू दे. सुखी राहा. चला, मला जागवा मागायची वेळ झाली, मी येते गावात जाऊन. बाय. मालकीनबाई, इथली शांतता मनाला नेहमीच सुखवते बघा. बाई, ही शांतता घेऊन आपण आपल्या घरी परत जाऊ. ते कशा बाई, औदयरावांची पोरं घरात नाहीत म्हणून घर खायला उठायलंय, आता अजून ही शांतता कशाला पाहिजे? अव, लहान पोरांचा गोंधळ परवडला तो निरागस असतोय, पण मोठ्यांचा गोंधळ. मान्य, जयदीपरावांचं ज्योतिकावर प्रेम आहे मला मान्य, पण गौराबाईंचा मी जयदीपरावांवर जीव आहे हे कसं ध्यानात येत नाही हो तुमच्या? आता माझ्याकडे काय बी नव्हतं तरी पण तुम्हाला माझ्याबद्दल खात्री होती की नाही, है की नाही? तसंच मला बी गौराबाईंच्या बद्दल खात्री आहे. त्या जयदीपरावांच्या पाठीशी जलंबर उभे राहतील बघा. तुम्हाला पहिल्यापासूनच त्या गौरीची लई कड आहे बरं का? अहो ती आहेच तशी. आज जयदीपराव हित तुमच्या बरोबर आहेत ना, त्याच्या माग जयदीपराव आणि गौराबाईंची जांभूळवाडीची ट्रीपच कारणीभूत आहे बघा. नाहीतर ते गेले असते तुमच्या लाडक्या ज्योतिका बरोबर लंडनला. पण आज ते हित तुमच्या जवळ आहेत त्याच कारण गौराबाईच आहेत बर का, असा विचार का नाही करत हो तुम्ही? अव, पण ज्योतिकाशी लगीन करून जयदीप लंडनला गेला असता, स्वतःचा बिझनेस चालू केला असता, तर त्याच्या शिक्षणाचा बी फायदा झाला असता की, असा विचार तुम्ही का नाही करत? मालकीनबाई, आयुष्यात लय शक्यता असतात बघ, आणि प्रत्येक शक्यते माग चांगल्या वाईट गोष्टी असतात. आता आपल्या मोहर जी शक्यता आहे त्याच्यात चांगलं काय आहे ते बघायचं, का जे घडलं नाही ते का घडलं नाही याचा विचार करत उगा उरबडवत बसायचं. आता आपलंच बघाय, मी असा अडाणी रांगडा माणूस आणि तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जलमलेले, तुमचं खानदान रूप आणि तुमचं शिक्षण बी ए पर्यंत झालेलं, म्हणजे तुम्ही जयदीपरावां सारखे आणि मी गौराबाई सारखा. पण या गौरीनं तुमच्या भक्कम पाठिंब्यावर नंदिनी गृह उद्योग उभा केला की नाही? तसंच इथं बी होऊ शकतं की मग मालकीनबाई आपल्या मोहर जी शक्यता आहे त्यात चांगलं काय आहे तेवढंच बघावं, म्हणजे मग मग वाईट गोष्टी दिसायच्या आपोआपच बंद होतात की नाही बघा. बर बर, निघूया की आपण आता. चा मालकीनबाई, तुमचं ऐकलेलं आहे बरं झालं, मन प्रसन्न झालं. इथे लय छान वाटत. हा बोला ताई साहेब, बोला. ए, तुला नाही सांगितली होती घ्या नाही, दिवसा डावळ्यात घेतलीस का काय? अग मी नाही घेतली.
मग एकदम ताईसाहेब काय भरते जाऊ दे कुठवर पोचलाय अगे एकही जास्त निघालोय अगे लय गर्दी होती ग आपण घेतलंय सगळं सामान चल यायलो तिकडच यायलोय माझी कस यायचंय ते ठाव आहे ना एकदम गुपचूप यायचंय ताईडी त्यात तर PhD ना आपली मागच्या टायमाला आलो होतो कुणाला कळलं तरी का ती गौरी ही येडी झाली होती वय वय लय हुशार आहेस बघ तू ह्या येळेला बी तसंच करायचंय एक काम कर मागच्या वाटेनं हिरे जवळ ये काय चल ठेवते फोन हा हा बरोबर काय चाललंय तुझ परत त्या चालीनी वणीच्या माग माग फिरायला लागलीस का काय हो या येळचा प्लॅन ऐकला ना येडेच व्हाल तुम्ही एक नंबर प्लॅन आहे बघा सुरुवातीला तसंच वाटत ग पर शेवट झिरोच होत ना नाही नाही या येळेला गौरीला झिरो करायचंय कळना झालंय का तुला कळना झालंय मॅड हेड प्लॅन फसला का नाही तुझ्या चांगलं टील आणि कुणाबरोबर बोलत होतीस आता कुणाशी काय पावड्याशी बोलत होते त्याला मी कनी या नाही सांगितलंय हे म्हणजे हे म्हणजे ए ए दारू आणि ह्या घरात वय अवतीवस्त प्लॅन आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका निस्त बघत राहा या घरात काय होतंय ते तो घोट मुझे भी पिलो दे शराबी देख फिर होता है क्या दो घोट मुझे भी पिलो दे येडी झाली काय अयो काय करालीस गे तयार नाही झालीस ती अजून तू एवढं स्वयंपाक करायचं राहिलंय तयार होऊन काय करू अग खुळे आज तुझ्या नवऱ्याचे मित्र येत असतात की ग तू हित काय करायली आहे लवकर तयार हो बघू बरोबर बोललात बघा मग तुम्ही गौरी अग जा की आवर परदेशी होय दादा एवढं जेवण बनवून घेते मग जाते आवर आहे पण वडे एक नंबर झालेत बघ तुझ्या आजच्या चवीचा कोणी नादच नाही करायचा आज पार्टीमध्ये लेमा देणार आहे बघ पार्टी अहवा आपल्याला बाहेर जायचंय इसरला तो आपल्याला कुठं जायचंय मी सांगितलं होतं ना माझ्या मावस बहिणीची वास्तुशांत आहे म्हणून तिकडे जायचंय वास्तुशांत तिनं कधी घर घेतलं बुलकाचे भिकारी ते त्यांच्याकडे पैसे कुठून आलो माझ्या मावस बहिणी बद्दल तुमची जीव लय चुरचुरू बोलायली आधू डोक्याबरोबर तुमच्या जीवेची बी व्यवस्था करीन मी एक तर डोक्यात काही शिरत नाही शिरलं तर लक्षात राहत नाही मग थोवळ कशाला चालवायला आपल्या सगळ्यांना बोलावलं होतं पण गौरी येऊ शकत नाही पार्टी आहे ना म्हणून चौघांनी जायचंय तुम्ही मी देवकी अनुदय भाऊजी पण तुम्ही हे मला सांगितलेलं काय आठवण झालं बघा परत येत घरात एवढी पार्टी आहे कशाला जायचं तिकडे म्हणतो मी आव ही पोरं इंग्लिश डान्स करणार आहेत त्यांच्या समोर तुम्ही का दंड पैसे का मारणार वय जा लवकर या आहेर या डायरेक्ट मनीषाच्या घरी पोहचा आम्ही पण डायरेक्ट पोहचू तिकडं तुम्ही म्हणाल तस हा मी म्हणेल तसं करायचं ना मग निघा लवकर चला चला टाइम पास नका करू चला गौरे सॉरी बर का नाही म्हणजे बाहेर जायचंय म्हणून नाही तर तुला मदत केली असती मी त्यात काय वहिनी पण तू दगदग नको करू हा वडा बेस झालाय मस्त तिकडं दादा आणि माई साहेबांना बाहेर पाठवलं तिकडं माझ्या नवऱ्याला बाहेर पाठवलं गौरा भाई एकटी पडलीस ग बाई आत्ता बघू तुला कोण वाचवत ते जास्त जगजग करू नका गौरे बाकी वडे काय झालाय तिने वडा खात का गप गप मग ते तांदूळ काढ फुला टाकायचे
तांदूळ काढ पुलाव टाकायचे, हिला टाकून दे पुलावर न. कुठे येऊ वासली तच कुठे तरी योना कधीच येत येत नाही. हे काय करायली भाऊ पासवर्ड येऊ आमचा कोडवड असते तो ती असते हो जाऊ बाई भावड्या भावड्या इथंच इथंच भावड्या बर झालं बावड्या टायमावर आलंच ते. चाल नी ताई हा घ्या तुमचा दारुगोळा. लय जड असेल द्या तिच्याकडे सांभाळ ना राणील राव ओरिजिनल आहे ना. चालली ताई तुम्ही आणि काय ताईड सारखं वागायला लागले बंकच केली ग काय चाललंय तुमचा हा खुळचटपणा. बरं झालं तुझ्या मागावर आलो दोस्ती फिरलीत का काय तुमची. उदयदाजी शांत व्हा शांत व्हा. अहो आम्ही आमच्या डोसक्यानं काय नाही करायलोय हा सगळा चालली ताईंचा प्लॅन आहे. म्हणूनच म्हणालोय यांच्या प्लॅन मध्ये आता काही दम नाहीये आणि आपल्या घरात पहिल्यांदाच दारू यायले. ह्योच तो प्लॅन आहे मग. तुला सांगालोय देवकी हे सगळं आपल्या अंगलट येणार आहे. ए ब्रॅकेट घेऊन जा त्या बाटल्या घेऊन जा. नाही एक मिनिट एक मिनिट कोणी बी कुठे बी जाणार नाही. काय चाललंय भाऊजी तुमचं काय प्रॉब्लेम काय तुमचा अचानक असे कसे पलटायले तुम्ही आणि माझा एखादा प्लॅन फसला म्हणजे काय सगळेच प्लॅन फसतात होय. माई आणि गौरीचं कोणामुळे फाटलं ज्योतिका हित्त कोणामुळे आली वैकी. पर त्याचा आपल्याला काय फायदा झालेला नाहीये आणि मला तर अजिबात नाही. जसं काय हे सगळं माझ्या एकटीसाठीच करते मी कशा पण एवढा उतावळेपणा करायलाय तुम्ही. उतावळापणा आधीच करायला पाहिजे होता वहिनी. तुमच्या डोसक्याने चालायला लागले का नाही तेच चुकलंय आमचं. मग कोणाच्या डोसक्याप्रमाणे चालायचंय तुम्हाला यांच्या का सौताच्या का आम्हाला काय डोसका नाही वय. ए ताईडी शांतू शांतू अग फक्त डोसका असून चालत नाही तू गत्तारस करून घेऊ नको शांत. तू म्हणालस म्हणून मी काय म्हणायले आता आपल्या आपल्यात भांडणं नक हित वर आलाय ना प्लॅन तर पुढे मी सक्सेसफुल होऊ द्या की तेच तर भाऊजी ह्यो प्लॅन सक्सेसफुल होणार म्हणजे होणार ऐका माझ. अन नाही झाला तर माझा नवरा म्हणतोय तसं तुम्ही म्हणाल तस. वहिनी ह्यो प्लॅन जर फेल झाला का नाही आमचं आम्ही बघणार आणि तुमचं तुम्ही. चल ग. ए बाय काय झालं तुझ्या नवऱ्याला. तुम्ही नका त्यांचा विचार करू ती तशीच आहेत मी आडहेड. ब्रॅकेट पुढे काय करायचंय माहितीये ना. हिट आहे एकदम डॉस्क्यात. ऑल द बेस्ट तुम्हाला पण. चल बाय चल चल ते पदरामध्ये लपवते खुळखुळ वाजतय. गौरी ही गौरी आता कोण तुला सावरी. कुठे राहिलेत हे आता. त्यांना लोकेशन पाठवलं असतं तू. जयदीप मी त्यांना ऍड्रेस पण पाठवलं. जयदीप ते बघ आले. So finally, yeah? It was hard to find you guys. Yeah, actually. But finally, tumhi pohchnat na. That's the important thing. I'm very happy to see you all. By the way, Jaydeep, thanks for inviting us, yeah? Most welcome.
Hey, is this your house? Yes. Not a house, huh? That's Shirke Patlanchaa Vada. Wow, mala vada bagaychaach hota. Great. Let's go. Ek minute. Bahar, sagat barik manus kuthe hai? Aapne sobat to bahar nahi aala? Wait a minute. हा झोपला इथे. ए मोठे, ए उठ, चल. अरे गाना बाना बजाओ रे, मेरे पैर थिरक रहे. बच्चे जिगी, पहले बाहर निकल, बाद में थिरक, चला जा. अरे बाहर भी जाना है फिर? चला जा फटक से बाहर. अरे रुक रुक रुक, मेरा खाना. अरे याला खाण्याचं पडलं यार. अरे क्या हुआ? माते, ओए, हाउ आर यू? एकदम कडा घरे चलना खडा काय को रे. चल पाणी पण पास रे बाबा. जिगी वेट 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 वेट. आता काय झालं मोठा बाय? गाईज सगळ्यांनी शूज इथेच काढा. बाय ब्रो. घरात चाललोय ना आपण म्हणून. सो आय मीन आत जाण्याचा आणि शूज काढण्याचा काय संबंध आहे? एक्झॅक्टली, आय मीन आमच्या घरात चालतात चपला घातलेले. हो पण या घरात काही नियम आहेत. नो यार जेडी, अरे धूळ लागते रे पायांना. अगं सना, नाही लागणार धूळ, डो वारी, घर स्वच्छच. आणि तसंही घरात दोन दोन नोकर. आय मीन एकच नोकर आहे, ती घर स्वच्छच ठेवते. So guys, please remove your shoes and sandals. Okay, no problem. Come inside guys, come. Kaisa laga ghar? Oh my god. I mean, just wow. Kasla antique wada hai ha. Just neat and clean. Ho na, khub juna asal na ha. Ho, pan ami renovate kela. Come inside. Come. Yeah, come. This is living area. Means hall? Ha. Ye hall nahi re, whole world hai. Aa yaar, bahut bada hai. Are, bahut bada hai. Ye hall nahi re jiggy, tera pet. See that? God's place. Neha aga tala devghar mhantat. हो तेच ते, केवढं मोठं आहे. कम, आय शो यू, कम. रुक, इधर से चल. क्यों? गांडो छोकरो आत बाहेर. रे असं काय नसतं, चल. माफी भगवान माफी. आहे तसंच देव घे. वाव, इट्स ऑसम. सीरियसली. गौरी, काय करायलेस गे? ठेव ते, जा तू तयार हो. अगं कुकर लावायले. ते मी करतो की ग, तू ते ठेव आणि तू आधी तयार हो जा. अगं अगं ढकलेलीस काय? हे बघ अम्मा, जयदीपला का नाही माझ्या हातचं पुलाव लई आवडतो, तेवढं बनवते मग जाते की लवकर तयारी कराय. ऐकायची म्हणून नाहीसच तू. भाऊजी, हे बघा, तुमचा संताप होणं अगदी स्वाभाविक आहे, पण एक शेवटचा चान्स द्या की यो प्लान सक्सेसफुल होणार म्हणजे होणार आहे का माझ? मी एकदा ईश्वास ठेवा माझ्या. बरं नाही झाला तर तुम्ही सांगाल तसं करणारच होत की
तुमचा मार्ग मोकळा, माझा मार्ग मोकळा. हा झालं. ओ ऐकू की. बरं ठीक आहे. सोडकी, आपल्या तिघांचं ठीक आहे वहिनी, पण त्या गनिमाचं काय? गनिमाचं कोण? अगं मल्हार भाऊ. भाऊजी थोरलं भाऊ आहे हो तुमचं, असं नका बोलू त्यांच्याबद्दल. नाही माझं राग त्यांच्या कशाला काढता येईल? नाही काय चुकीचं बोलायलोय मी. त्याला लय कडाय गौरीची. माहितीये मला, समजा माहितीये म्हणूनच मी आता त्यांना बाहेर पाठवलंय. नसलेलं काम काढून हे काम लई बेस्ट केलं बघा जाऊबाई तुम्ही. नाही म्हणजे मल्हार भाऊजींना बाहेर पाठवलं, अनिलनं बी दारू गोळा आणून दिला. अहो पण मेन शो कधी सुरू होणार? होणार ग बाई होणार. आज त्या गौरीची अशी अवस्था होणार आहे ना. आधीच मरकट त्यात मद्य प्याला. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.